नमस्कार माय सिस्टर अँड ब्रो काय काय ब्रो लयच बया काय काय म्हणतात आणि सिस्टर बी म्हणतात या आता शिस्टरांना तर काय दवाखान्यातच निहून बसवं हो वा आणि ब्रोला तर काय आ ब्रो करावा का काय कुणास ठाव सगळेच नाहीत बरं का बाकीच्या आहेत चांगले म्हणलं चला चहा तर प्यावा हो वा या चहा प्यायला हा का दुधाचा केला या चहा म्हणलं चला चहा प्यावा तसंच तुम्हाला पण बोलावाय घटाघाटा चहा पिली ना मी चहा काय एवढा घाटाघाटा पिली माहितीये का गारचिट झाला होता सण्याला दिला चहा आणि पाव खायला आणि घर हे झाडत होते तोर झालं माझा चहा गार म्हण घटा घटा पिले बघा आमच्या इकडलं हिरवळ कसलं मस्त आहे बारे है कसं आहे आहे का माझा बारका भाव आहे का नाही बारका भाव म्हणजे मला दोन भाव आहेत ही पण भाव आहे ते माझा मोठाच आहे माझ्यापेक्षा माझ्यापेक्षा लहान सुनी आम्ही सगळे पाच जण बहीण भावंडं इथं असं आहे आमचा प्र परिवार बापाच्या इकडचा आय बाप तर काय नाही सोडा मला आणि दोन्ही पण भाव आपापल्या आप बायकांकडंच असायचे आमचं लग्न झाल्यापासून आम्ही आमच्या आमच्याच घरी असं कुठलं सणावाराला हे ते कधी गेलोच नाही त्याचं काय पर्सनल असेल तर ते त्यालाच विचारा ना कसं आहे मला विचारलं ना तुम्ही तर आधीच तर त्याच्या बायकोला त्याच्या सासरवाडीच्या लोकांना लय राग येतो लय झुमतं त्यांना मी काय त्यांच्यात इंटरेस्ट घेत नाही आणि त्यावेळेस पण मी घेणारच नव्हते बरं काय इंटरेस्ट त्यांच्यात मी जात नव्हते महाग अलदी सत्यभामाताई बोलवली होत्या काय काय जण म्हणली की सत्यभामाताईला बोलव बोलवलं सत्यभामा ताईला पण माझी काय चूक नसताना पण माझ्यावर कंप्लेंट दिली होती मी आणि त्यासाठी ताईला बोलवलं मग आम्ही पोलिसांना सविस्तर सांगितल्यावर पोलिस सा सुद्धा म्हणली त्याला म्हणली होती लग्न करून टाक म्हणली आम्ही तिथल्या पोलीस पाटलाला सरपंचाला म्हणजे त्यांच्या गावातल्या सगळ्या लोकांना बोललो होतो कारण आमच्याकडून काहीच चूक नव्हती ना त्याच्यामुळे आम्ही सगळं सविस्तर सांगितलं त्यांच्यासारखा गरगाटा बिलकुल नाही केला त्यांना लयकटा केला <laughs> मग सविस्तर सांगितलं आणि माझ्या माझ्यावर जी कंप्लेंट दिली होती ना त्यासाठी मी सत्या भामताला बोलवलं होतं पण पोलिस पण म्हणली चूक त्या बाईचीच आहे असं तसं म्हणले कारण पोलिसांना त्यांना फोन लावला होता तर त्यावेळेस त्यांना होल्डवर टाक नसणं स्विच ऑफ करणं हे असले नाटकं केले त्यांना मग पोलिसांना लगेच ओळखून घेतलं की शहाणी नाहीत म्हणले तिचं नाद सोडून दे म्हणले दुसरं लग्न कर कारण त्याच्यातून क्राईम पण घडू शकतो असं तसं बरंच काय पोलिसांना सांगितलं मग सत्यभामा ताई आल्या एक दिवस राहिल्या सगळ्या माणसांच्या गाठी भेटी घेतल्या पोलीस पाटील हे सागला। ते सगळ्यां सगळ्यांचा विचार ते झाला मग सगळेजण नंतर आमच्या साईडनं झाले कारण आमच्या नावानं ना जरी कसं असतं चुका त्यांच्या असतात मग त्यावेळेस नाही का आम्ही व्हिडिओ केला होता की गड्यांवर पण अन्याय होतो बघा सत्यभामाताईनं व्हिडिओ टाकलाय बघा मी म्हणायचे गड्यांवर पण अन्याय होतो सत्यभामाताई म्हणायचे बायांवर लय होतो असं बरंच काय मग त्याच्यावरूनच मी बोलत होते कारण आमच्या साईडनं मी आणि माझा भाऊच मी पण त्याचा साथ सोडला होता का माहिती आहे का त्यानं मला डिलेवरीत घराबाहेर काढलं असं म्हणजे रक्षाबंधनला घराबाहेर काढलं त्याच्यामुळं तवापासून मी त्याच्याकडे कधी जात येत नव्हते असंच आता एक सोशल मीडियावरून मला भाव भेटलं म्हणून मी त्यांच्याकडं जायचे पण त्याच्या अगोदर कुठंच नव्हते गेले बरेच जण अशी पण म्हणत होती मला की सक्का भाव सोडून म्हणलेल्या भावांकडं राहते असं कसं काय कसं असतं आपल्याला जिथं गोड बोलतात जिथं प्रेम भेटतात ना तिथं सक्का आणि परक काय सुद्धा नसतं म्हणजे म्हणत नाही मी की सक्के नातेच लय चांगले असतात सक्की माणस माणसं इतके आपल्याला दुखवतात लय दुखवतात प्रत्येक ठिकाणी दुखवतात पण वेळेला कसं आपण त्यांना उभा राहतो पण माझ्याकडचे साईडचे आहेत का नाही मग सक्की आहे ते पण वेळेला तर पडत नाही त्यांना वेळ असली तर ती माझी म्हणजे मला हसं काय म्हणते ते त्यांच्या टायमाला मी उभं राहते पण माझ्या टायमाला कोण उभं राहत नाही माझं मी का नाही जसं असेल तसं उपाशी मरून म्हणलं तरी मी माझी मी स्वतः खंबीरी बांधते मी कुणाच्या भरवश्यावर राहत नाही म्हणजे मला तर माझ्या वाईट वेळेमध्ये तर नवऱ्याच्या इकडच्यांना तर कुणीच सपोर्ट नाही केलं किंवा साथच नाही दिला बिलकुल नाही हाय हा ह्याच्यावर सोडून दिलं त्यांना मला आणि माहेराला तर कोणच नाही कारण तेवढंच बहीण म्हणून जी ज्या जे त्याच्या घरी भावांना बायका प्याऱ्या होत्या आणि बहिणींना नवरं प्यारं होतं आणि म्हणजे प्रत्येकाची परिस्थिती तशीच होती पण ज्या त्याचा संसर्ग त्याला पडलेला वेळेला कुणीच नाही पण आता मी सगळ्यांच्या टायमाला कारण वेळ आली तर मी सगळ्यांना उभा राहते मग त्यात पुरता मला इथं बरं का राग पण लयच नाक काऊन काय म्हणते ते शेंडीहून पाणी गेलं की मग मला पण त्यात उभं राहावं वाटतं म्हणून मी सध्या तायला बोलवलं होतं पण काय नाही कसं आहे माहिती बाप्पा जे बी सांगतो ना कारण तिनं अशी चूक केलेली का नाही तर त्या चुकीसाठी का नाही कोणताच नवरा माफी माफ तर करणारच नाही पण तरी पण त्याच्यातून पण तो माफ करायला बघतो कशासाठी लेकरांसाठी त्याच्यातून त्यांना पोती ओळखली चव ओळखली असे त्याच्याकडं रेकॉर्डिंग हे ते सगळं आहे आम्ही सगळं तिथं त्या ज्या टायमालाच माझ्या भावाच्या बायकोनं आमच्या नावानं कंप्लेंट दिली माझा तर संबंध बी नव्हता तरी पण माझ्या नावानं कंप्लेंट दिली फक्त मी तिथं होते म्हणून आणि त्याच्या नावानं कंप्लेंट दिली होती की असं तसं करतोय म्हणजे असं त्या ती सांगण्यासारखंच ना नाही जर वेळ पडली तर ते सांगेल बी कदाचित सांगता येत नाही त्याचं कारण मी तर त्याला म्हणलं नको सांगू म्हणलं कशाला उगच आजकाल बायांसाठी कायदं तर गड्यांसाठी कुणी कायदा काढला हवा गड्यांसाठी काय नाही नाहीत बायांना बायांचं बायां कसं असतं खोटं असतं रिटून असतं त्यामुळं त्याला म्हणलं नको एवढं पण पर्सनल काय सांगत बसू म्हणलं जेवढं सांगता येईल की बाबा समोरचं समजून घेईल ह्या भाषेत सांग म्हणलं की समोरच्याला समजलं असं सांग म्हणलं कसं आहे आता ते एकटाच आहे मी पण सांग नसतं म्हणलं पण ते आहे पोरगं सांभाळतोय बऱ्याच जणांना असा प्रश्न येतो की बाबा ही एकटाच आहे आणि पोरगं सांभाळतो मग ह्याची काहीतरी चूक असेल असं तसं बरंच काय म्हणून काय काय कमेंट्स विचार विचारतात ज्या ज्या त्याच्या विचारानं मग कसं आपल्याला सपोर्ट जे करतात सबस्क्राईब करतात त्यांना थोडंफार तरी कळलं असं थोडंसं सांगावंच सा सा लागतंय असं मी त्याला सांगितलं पण काय नाही मी त्याला सांगितलं की ज्या टायमाला ती कंप्लेंट देईन ना त्या टायमाला पोलिसांना ती सगळं रेकॉर्डिंग ऐकवायच्या सगळे प्रूफ द्यायचं म्हणलं कुठं कुठं कुठून म्हणलं आपण तिला म्हणजे मी पण आणलं होतं बरं का एकदा मी पण आणलं होतं तसंच त्यानं पण आणलं होतं तिची त्यांची स्वतःची पोरं सुद्धा तोंडानं सांगतात ना त्याची कधी भेट होऊन देत नाही किंवा आमची पण आता एवढे आम्ही जण माणसं तिथं जमलो होतो ना तिथं पण का नाही पोरांना अजिबात जवळ येऊन दिलं नाही कारण का ना त्याची तिन्हीच्या तिन्ही लेकरं का नाही ह्याचीच अपेक्षा करतात पप्पाकड जायचं म्हणतात हिथं नको आम्हाला राहायला असं बरंच काय म्हणून ती लेकरांना येऊन देत नाही आणि आरुषला तर काय त्यांना जबरदस्तीचं आणलेलं आहे आता ही माझ्या साईडचं मांडण्यात आहे आता बघायला लगेच म्हणा आमच्या नावाला व्हिडिओ बनवते असं होईल मी काय कुणाच्या पर्सनल लाईफमध्ये जात नाही पण आम्ही पण वाटच बघतोय बरं का की आता हिथून पुढं माझ्या किंवा त्याच्या नावाची तिनं कंप्लेंट द्यावं आणि कंप्लेंट दिली तर सगळं म्हणजे चु कायद्यानं कारवाई व्हायला पाहिजे सग म्हणजे नाही का ज्याची चुका असेल मी म्हणते माझा भाऊका असं ना त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे त्याला काय बाहेर तर राहून त्याचा काय फायदा काम कष्ट करतो आणि एकटाच मरून पडल्याला कळायचं नाही त्यापेक्षा त्या यारवड्याला असल्यावर तरी काय म्हणते ती यारवड्याला गेला जेलमध्ये गेला तर मेला बिला तर काय माहीत तर पडेल म्हणलं आम्हाला असं बी आहे का नाही त्याची चुका असली तर त्याला घेऊन जाऊ द्या पण त्यांची चुका असल्यावर त्यांना तर पक्क सोडून आहे पण मी काय म्हणते त्यांच्याच चुका निघणार आहेत कारण पुरूप सगळे आहेत माझ्या भावाकडं पण सध्या ते दाखवणार नाही कारण लगे लगे कसं दाखवून ना अजून दाख थोडंसं ते प्रयत्नच करतोय फक्त लेकरांसाठी बाकी काय तिच्यापाशी काय नडलंय तवा कारण ते राहायच्या लायकीचीच नाही घ्या समजून तुम्ही पण आणि त्याला तसे काय प्रश्न विचारू नका आणि तुम्ही म्हणजे मला कशामुळे असं सांगावं लागलं कारण बरेच जण म्हणले की नाही का मानलेल्या भावांकडे जाते त्याच्याकडे जात नाही गेल्या वेळेस सत्य ताईला आम्ही बोलवून घेतलं नाही का सोनीच्या इकडं सत्यभामा ताईला बोलून घेतलेलं आता फक्त बघा राहिलंय टायगर ग्रुपला कर संपर्क करायचा तेवढा संपर्क झाला का नाही पण ती आता का नाही माझी बारी आली का नाही समजा मला जर तिने घेऊन बोलली ना तर मग हे करणार आहे बाकीचं तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते की त्या दिवशी सत्यभामा ताईला का बोलून घेतलं होतं माझ्या नावानं का कम्प्लेंट केली होती हे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये कळल तर चला बाय कारण मोठा व्हिडिओ झाला